आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरच्या प्रसाद आणि पार्थ टोपे बंधूंनी जोपासले पक्षी प्रेमाचे वेळ, रोज पक्ष्यांना केले जाते पिण्याच्या पाण्याची सोय. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील प्रसाद अशोक टोपे आणि पार्थ प्रवीण टोपे यांनी जोपासलेले पक्षी प्रेमाचे वेळ आज साऱ्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. मांगूर येथील शिवक्रांतिकारी कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ टोपे माळभागचे सदस्य आणि नुकताच 10वी पास झालेला विद्यार्थी प्रसाद अशोक टोपे आणि पार्थ प्रवीण टोपे या दोन्ही जोडबंधूंनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षीप्रेम जोपासला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या दारासमोर अनेक झाडे लावली असून त्या झाडावर अनेक विविध जातींचे पक्षी येतात. या पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी आणि अन्नासाठी भटकावे लागू नये यासाठी प्रसाद आणि पार्थ टोपे हे दोघे जण रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या दारासमोर अनेक प्रकारचे धान्य या पक्ष्यांना टाकण्यात मग्न असतात. याशिवाय आपल्या दारासमोर असलेल्या झाडांना जवळपास 20-25 ठिकाणी लोटकी बांधून या लोटक्यांमध्ये पिण्याचं पाणी सोय करून ठेवली आहे. याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले की सध्या 21व्या शतकात अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. पूर्वीच्या काळात असणारे आणि पक्ष लोप पावत चाललेले आहेत, त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे, निसर्गाचे चक्र बिघडत आहे. आपल्या दाराला झाडाशिवाय शोभा नाही, तसेच झाडाला पक्ष्यांशिवाय शोभा नाही, त्यामुळे पक्षी जगले पाहिजेत. या हेतूने मी मनाशी बाळगलो व गेल्या अनेक दिवसांपासून त्या पद्धतीने पक्ष्यांसाठी पाण्याची व त्यांच्या पोटाची अन्नाची सोय करतोय. या कामी मला माझे आई, वडील, चुलते, काका, काकू, आजी, आजोबा यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. महानकार्य न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी मांगूर येथील प्रसाद टोपे आज आमच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सामील आहेत. काय सांगशील प्रसाद, सध्या मी तुझ्या या ठिकाणी दारामध्ये जी बाग आहे ही बाग पाहत आहे. या संपूर्ण बागेमध्ये तू ठिकठिकाणी झाडाला या ठिकाणी छोटीशी लोटकी बांधला आहेस, ज्या लोटक्यामध्ये या ठिकाणी पिण्यासाठी पाणी पक्ष्यांना ठेवलेलं आहेस. काय सांगशील याबद्दल एकूणच, कधीपासून तू हे उपक्रम सुरू केलेला आहेस? नमस्कार. पहिला मी महानकार्याचं अभिनंदन करतो, कारण की या मोबाईलच्या युगामध्ये पक्षी कुठेतरी मरत आहेत. आणि मला एक ज्यावेळी सुचलं आमचे शिवाजा होते तेव्हा मला एकदा सांगितलं होतं की कुठं आता आम्ही दोघं बसलेलो होतो आणि तेव्हा मला सांगितलं शिवाजा या युगात नवीन कलियुगात कुठे पक्षी नाहीत. आणि त्यावेळेला मला एक मनात होतं आणि ह्या आज गोष्टीनं मला डोसक्यात आला विषय. आणि हे मी लोटकी बांधलेलो आहेत आणि या लोटक्यात धान्य घालतो, पाणी घालतो आणि परत असं एक माझं महत्त्व आहे आणि या सगळ्या माणसापर्यंत पोचावं अशी माझी इच्छा होती आणि शिवाजाची बी इच्छा होती, शिवाजी बिर्नाळे यांची देखील इच्छा होती आणि ते आज मी करून दाखवत आहोत. आणि या सगळेजण मला हे सपोर्ट करतायत, तात्या, पार्थ असो, चिनू. साधारणतः कधीपासून हा उपक्रम तू या ठिकाणी सुरू केलेला आहेस? मी हा उपक्रम उन्हाळ्याच्या 10वी माझी परीक्षा झाली 14 एप्रिल जानेवारीला सुरू केलो. आणि हे उन्हाळ्याच्या दिवसात मी पाणी आज घालत आहे आणि पक्ष्यांना कुठेतरी आधार मिळावा हे माझा उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी हा उपक्रम तू या ठिकाणी आयोजित करतोस का? प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तू पक्ष्यांची सोय करतो? होय होय, प्रत्येक वर्षी हा मी उपक्रम राबवत आहे आणि जगाला सांगत आहे की कुठेतरी पक्ष्यांना अस्तित्व मिळावं, म्हणजे पक्षी प्राणी जगलं पाहिजे, हे तुला हा त्याच्यापर्यंत तुझा उद्देश आहे. साधारणतः किती वर्षापासून हा उपक्रम तुझा या ठिकाणी सुरू आहे? हा उपक्रम तरी माझा वर्षभर चालू आहे, म्हणजे आता चालू वर्ष पहिलं वर्ष वर्षच आहे. जे पलीकडे मी पाहिलं होतं तेव्हा तिथं मी केलं त्यांनी तिथं बघूनच मी करत आहे. चांगली गोष्ट आहे. एकूण तुमच्या दारामध्ये असे किती प्रकारची झाडं आहेत एकूण या ठिकाणी? आमच्या घरापशी आंब्याची झाडं आहेत, तुळशीची झाडं आहेत, परत पिरूच झाडं आहेत, हवळाची झाडं आहेत. हवळ्याला तर असं पीक आहे की ठांपीला बघितलं तर 50 हवळा आहेत, अशा आमच्या इथे झाडं आहेत. ओके, म्हणजे एकूणच पक्ष्यांना या ठिकाणी खायला अन्न मिळावं, फळं मिळावीत या उद्देशानं आपल्या आजोबांनी पुरातन काळापासून तुमचे ताते असतील त्यांनी ही झाडं लावलेत काय? होय, त्यांनीच लावलाय. मी बी कुठे कुठे तर झाडे लावलेत. परवाच इथं मी आंब्यात झाड लावलेलं आहे. त्यांनी परवाचा पाऊस पडलेला आहे वळवाचा, त्यानंतर मी ते आंब्यात झाड लावलेलं आहे. या कामामध्ये तुला कुणाकुणाचं या ठिकाणी साधारणतः सहकार्य मिळतं? या कामामध्ये मला सर्व ताता, तात्या व काकू, पार्थ असो, चिनू, प्रीती टोपे, सर्व मुली मुलांनी मला सहकार्य केलेलं आहे. गल्लीतले आजोबा यांचे सगळे गल्लीतले सहकार्य केलेले आहेत.
त्यांचं बी देखील मी अभिनंदन करतो. धन्यवाद. निश्चितच प्रसाद टोपे तुझ्या या उपक्रमाचं खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे, कारण सध्याच्या युगामध्ये सध्या पक्षी अनेक दुर्मिळ पक्षी होत चाललेले आहेत, पक्षी नामशेष होत आहेत. या काळामध्ये आज पक्षी जगले पाहिजेत. आज पक्ष्यांसाठी या ठिकाणी तुझ्यासारखा स्तुती उपक्रम प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. या तुझ्या स्तुती उपक्रमाचा निश्चितच कौतुक केलं जाईल. या माध्यमातून, महानकारी न्यूजच्या माध्यमातून पुन्हा आपण या मुलाखतीमध्ये भेटू एवढं सांगतो. आजची ही मुलाखत या ठिकाणी संपली अशी सांगतो. धन्यवाद. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.